नमस्कार, मी राहुल मेडा. आपण पाहत आहोत लोकनेते न्यूज. तर आपण पाहू शकता की 2 ते 3 दिवस चक्रीवादळाने पूर्ण धुमाकूळ घातल्यामुळे शेतातील पिके ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली व पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे उपजीविका ही त्यांच्या शेतातनं निघणारे पिकच असल्यामुळे शेताची पूर्णपणे नुकसान झाली असता शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तर सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचे पाहणी करून त्यांना भरपाव द्यावा हीच विनंती. राहुल मेडा, लोकनेता न्यूज, विरार.